विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चैप्टर नंबर 6 डेटा रिप्रेजेंटेशन एंड प्रोसेसिंग मध्ये एमएस वर्ड चे प्रश्न आणि उत्तरांचा अभ्यास करणार आहोत। पहिला प्रश्न बहुविकल्पीय प्रश्न आहे, यापैकी कोणते पर्याय ब्लँक डॉक्युमेंट उघडू शकतात? ए फाइल न्यू, बी फाइल ओपन, सी फाइल सेव। प्रथम आपण एमएस वर्ड ची स्क्रीन पाहून घेऊ। इथे आहे फाइल मेनू च्या बाजू आहे होम टैब किंवा होम मेनू, इन्सर्ट, डिझाइन, पेज लेआउट, याला कोणी टैब म्हणतात आणि कोणी मेनू। आता मी फाइल मेनू वर क्लिक करतो, पहा इथे जे ऑप्शन आहे ब्लँक डॉक्युमेंट उघडण्यासाठी, इथे आहे फाइल न्यू। टैब वर जर आपण क्लिक करतो, त्या टैब नुसार त्या टैबच्या खाली इथे आहे हे रिबन, ती चेंज होते। मी आता इन्सर्ट, सध्या होम टैब वर आहे, आता मी इन्सर्ट टैब वर क्लिक करतो, इथे पहा ही रिबन चेंज झाली। डिझाईन टैब वर क्लिक करतो, त्यानुसार आता रिबन चेंज झाली। आणखी एक गोष्ट इथे अशी आहे की इथे जे आहे हे आहे ब्लॉक्स, हे आहे फॉन्ट ब्लॉक, क्लिपबोर्ड ब्लॉक, इथे आहे पॅराग्राफ ब्लॉक, तर रिबन मध्ये ही ब्लॉक्स आहे। करेक्ट ऑप्शन आपला होता ए फाइल न्यू। फाइल सेव करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाऊ शकते? ए कंट्रोल प्लस व्ही, बी कंट्रोल प्लस ओ, सी कंट्रोल प्लस एस। करेक्ट ऑप्शन आहे सी कंट्रोल प्लस एस। स्पेलिंग आणि ग्रामर पर्याय कोणत्या मेनू खाली आहेत? ए रिव्ह्यू, बी रेफरन्सेस, सी होम। पहा इथे सध्या आपण होम टैब वर आहो, इथे स्पेलिंग एंड ग्रामर नाही। आता रेफरन्सेस वर मी क्लिक करतो, इथे ही स्पेलिंग आणि ग्रामर नाही आहे। आता रिव्ह्यू टैब वर क्लिक करतो, पहा इथे आहे स्पेलिंग आणि ग्रामर। तो करेक्ट ऑप्शन आपला आहे ए रिव्ह्यू। हायलाइट कोणत्या श्रेणी गटात येतो? ए क्लिपबोर्ड, बी पॅराग्राफ, सी फॉन्ट। मी होम टैब वर क्लिक करतो, पहा इथे हायलाइट कुठे आहे, हे आहे टेक्स्ट हायलाइट कलर ऑप्शन। कोणत्या ब्लॉक मध्ये आहे फॉन्ट, हायलाइट है कोणत्या ग्रुप मध्ये आहे किंवा कोणत्या ब्लॉक मध्ये आहे फॉन्ट ब्लॉक। करेक्ट ऑप्शन आहे सी फॉन्ट। वर्ड प्रोसेसर मध्ये नवीन फाइल उघडण्यासाठी शॉर्टकट कोणता आहे? ए कंट्रोल प्लस एक्स, बी कंट्रोल प्लस एन, सी कंट्रोल प्लस वाय, डी कंट्रोल प्लस व्ही। करेक्ट ऑप्शन आहे बी कंट्रोल प्लस एन। सेंटर अलाइनमेंट शॉर्टकट की काय आहे? कंट्रोल प्लस एक्स, बी कंट्रोल प्लस ई, सी कंट्रोल प्लस आर, डी कंट्रोल प्लस एस। करेक्ट ऑप्शन आहे बी कंट्रोल प्लस ई। विंडोचे टायटल दाखवते, ए स्टेटस बार, बी मेनू बार,
सी टाइटल बार, डी रूलर्स। पहा इथे जे आहे हे आहे टाइटल बार, हे आहे मेनू बार, इथे आहे रूलर्स, हे रूलर्स आहे, रूलर्स आहे, आणि इथे आहे स्टेटस बार, हे स्टेटस बार आहे। करेक्ट ऑप्शन आपला असणार ए टाइटल बार, करेक्ट ऑप्शन आहे सी टाइटल बार। क्लिपबोर्ड कमांड ची किती प्रकार आहेत, ए दो, बी चार, सी तीन। इथे हे क्लिपबोर्ड ग्रुप आहे, वन टू थ्री अँड फोर, किती कमांड बटन आहे इथे, फोर। आपला करेक्ट ऑप्शन आहे बी चार। वर्ड हा वर्ड प्रोसेसर फाइलचा विस्तार आहे, डॉट पीपीटीएक्स, ए डॉट पीपीटीएक्स, बी डॉट डीओसीएक्स, सी डॉट एक्स एल एस एक्स। करेक्ट ऑप्शन ऑप्शन आहे बी डॉट डीओसीएक्स। आता आपल्याला रिक्त स्थान भरायचे आहे, सेव पर्याय फाइल मेनू खाली येतो, बी म्हणजे बोल्ड, आय चा अर्थ आहे इटॅलिक, यू म्हणजे अंडरलाइन, प्रिंटर साठी शॉर्टकट कंट्रोल प्लस पी। आता आपल्याला ट्रू आणि फॉल्स चेक करायचे आहे। वर्ड प्रोसेसर हा वर्ड डॉक्युमेंट आहे, फॉल्स, कंट्रोल एस शॉर्टकट, वर्ड प्रोसेसर मध्ये टेक्स्ट सेव करण्यासाठी कंट्रोल प्लस एस शॉर्टकट वापरला जातो, करेक्ट। अलाइनमेंट बटन पॅराग्राफ श्रेणी गट अंतर्गत येते, करेक्ट। क्लिपबोर्ड हे कायम स्वरूपी स्टोरेज क्षेत्र आहे, जेथे आम्ही कट कॉपी करून टेक्स्ट किंवा ग्राफिक्स ठेवतो, फॉल्स। पेज सेटअप हा एडिट मेनू खाली आहे, फॉल्स। आता आपल्याला डिटेल प्रश्नांचे उत्तर लिहायचे आहे। एम एस वर्ड म्हणजे काय, वर्ड प्रोसेसर हे एक सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये आपण आपल्या फाइल्स सेव आणि प्रिंट करू शकतो, यामध्ये आपण पान बनवू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, यात या प्रश्नामध्ये एम एस वर्ड जागी आपण लिहायचं आहे वर्ड प्रोसेसर। वर्ड प्रोसेसर म्हणजे काय, पुढचा प्रश्न आहे, मेनू बारला काय म्हणतात, मेनू बार मध्ये किती मेनू आहेत ते त्यांच्या नावेसह सांगा। टायटल बारच्या खाली दिलेली पट्टीला मेनू बार किंवा टॅब्स बार म्हणतात, मेनू बारवर किंवा टॅब्स बारवर मेनू किंवा टॅब्स असतात, मेनू किंवा टॅब्स नऊ प्रकारचे आहेत, पहिला फाइल, दुसरा होम, तिसरा इन्सर्ट, चौथा डिझाईन, पाचवा पेज लेआउट, सिक्स्थ रेफरन्सेस, सेवन्थ मेलिंग, एट्थ रिव्ह्यू, नाइन्थ व्ह्यू। फाइंड अँड रिप्लेस काय म्हणतात, विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नात थोडासा बदल करा, फाइंड आणि रिप्लेस कशाला म्हणतात, काय इथून खोडून टाका।
फाइंड एंड रिप्लेस दस्तावेजातील शब्द किंवा फॉर्मॅट शोधण्यात मदत करतो आणि शब्द बदलू देऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, क्लिपबोर्ड कमांडला काय म्हणतात? मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील क्लिपबोर्ड हा मजकूर आणि ग्राफिक्ससाठी तात्पुरता स्टोरेज क्षेत्र आहे, जो तुम्ही कुठूनही कॉपी किंवा कट करता. त्यानंतर तुम्ही कॉपी केलेला किंवा कट केलेल्या वस्तू इतर कोणत्याही ऑफिस फाईलमध्ये पेस्ट करू शकता. पुढचा प्रश्न आहे, औपचारिक पत्र लिहिण्याच्या विविध पायऱ्या लिहा. फर्स्ट, वर्ड विंडो उघडा. सेकंड, पत्र टाइप करा. थर्ड, अलाइनमेंट सेट करा. फोर्थ, फाइल सेव वापरून दस्तावेज सेव करा. फिफ्थ, फाइल प्रिंट वापरून दस्तावेज प्रिंट करा. कीबोर्डला काय म्हणतात? विविध प्रकारच्या कीबोर्डचे वर्णन करा. कीबोर्ड हे एक इनपुट उपकरण आहे, जे संगणकाशी संवाद साधण्यासाठी वापरले जाते. प्रमुख्याने टायपिंग, गेमिंग आणि इतर कार्यासाठी कीबोर्डचे दोन भिन्न प्रकार आहेत, फिजिकल कीबोर्ड आणि ऑन स्क्रीन कीबोर्ड. पुढचा प्रश्न आहे, अलाइनमेंट म्हणजे काय? विविध प्रकारच्या सरीखणाचे म्हणजे अलाइनमेंटचे वर्णन करा. अलाइनमेंट टूलचा वापर टेक्स्टच्या मार्जिन समायोजित करण्यासाठी केला जातो. अलाइनमेंट चार प्रकारचे आहेत, लेफ्ट अलाइन, सेंटर अलाइन, राइट अलाइन, जस्टिफाय अलाइन. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही स्पेलिंग आणि ग्रामर कसे तपासाल? विविध टप्प्यांचा उल्लेख करा. फर्स्ट स्टेप, रिव्ह्यू टॅब वर क्लिक करा. सेकंड, स्पेलिंग अँड ग्रामर वर क्लिक करा. शब्द शुद्ध लेखनाच्या चुका लाल रंगात आणि व्याकरणच्या चुका हिरव्या रंगात हायलाइट करेल. थर्ड स्टेप, त्रुटी दूर करण्यासाठी तुम्ही हे करू शकता. बॉक्स मध्ये सुधारणांवर क्लिक करा आणि चेंज वर क्लिक करा. सूचना अंतर्गत तुम्हाला जो शब्द बदलायचा आहे त्यावर क्लिक करा आणि तुमच्या आवडत्या पर्यायावर क्लिक करा. ज्याला आपण प्रॅक्टिकली पाहू, हे एमएस वर्ड मध्ये आधीच काही मी लिहिलेलं आहे. इथे हे जे आहे हे स्पेलिंग मिस्टेक आहे. आता याला करेक्ट करण्यासाठी आपण काय करू, स्टेप वापरू. रिव्ह्यू टॅबवर मी क्लिक केला. इथे स्पेलिंग आणि ग्रामरवर मी क्लिक करतो. इथे पहा, हे ऑप्शन दाखवतो. शब्द त्याने ऑटोमॅटिक सिलेक्ट केला आहे. इथे स्कूल ऑटोमॅटिक सिलेक्ट केला आहे. आता मला कोण जे पर्याय पाहिजे त्यावर मी क्लिक करतो. फॉर एक्झाम्पल, स्कूलवर मी क्लिक करतो आणि चेंजवर क्लिक करतो. पहा, इथे हे स्कूल शब्द चेंज झाला. आता त्याने सिलेक्ट केला आहे SHILD. याचे पर्याय ते दाखवतो, कोणकोणते आहे. शील्ड आहे, चाइल्ड आहे, शिल आहे, शीड आहे, इथे दाखवते. आणखी एक पर्याय, आणखी एक ऑप्शन आहे की आपण यावर राईट क्लिक करू शकतो आणि तिथेही ते ऑप्शन दाखवते. पहा इथे. आपल्याला जर चेंज करायचं नाही तर इग्नोर वर क्लिक करा. आता त्याने सिलेक्ट केलेलं आहे OG. आता मी याला करतो
गो यावर मी क्लिक करतो आणि चेंज वर क्लिक करतो. ओके, पुढचा प्रश्न आहे टेबल श्रेणी गटाच्या मदतीने टेबल कसे तयार करावे आणि त्याची शैली देखील कशी बदलावी. फर्स्ट स्टेप आहे इन्सर्ट टॅब वर क्लिक करा. सेकंड, टेबल ब्लॉक मधून टेबल शैली निवडा. थर्ड, डिझाईन टॅब मधून तुमची आवडती डिझाईन निवडा. याला आपण प्रॅक्टिकली पाहू. फर्स्ट स्टेप आहे आपल्याला इन्सर्ट टॅब वर क्लिक करायचं आहे. इथे आहे हे टेबल ब्लॉक, यावर मी क्लिक करतो आणि एक टेबल यावर सिलेक्ट करतो. हे टेबल आलं. आता आपल्याला याची डिझाईन चेंज करायची आहे, तर इथे हे डिझाईन टॅब आला आहे. इथे मी क्लिक करतो आणि एक डिझाईन घेतो. पहा, याची डिझाईन हे चेंज झाली आहे.